मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही गुंठेवारी योजनेअंतर्गत प्लॉट घेतला असेल किंवा गुंठेवारी योजनेअंतर्गत प्लॉट घेऊन त्या ठिकाणी बांधकाम केलं असेल त्या ठिकाणी तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर टेन्शन असेल की गुंठेवारी प्लॉट्स हे नियमित कधी होणार कसे होणार तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकारने गुंठेवारी योजनेअंतर्गत जे प्लॉट्स आहेत त्या संदर्भात अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे मित्रांनो आता तुमचे गुंठेवारी प्लॉट्स हे नियमित होणार आहेत मात्र मित्रांनो यासाठी काय नियम आहेत अटी आहेत आणि कशा प्रकारचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या संदर्भातली सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय हा घेण्यात आला तर मित्रांनो काय निर्णय घेण्यात आला तर राज्यातील ज्या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला मित्रांनो राज्य शासनाने ऑगस्ट दोन हजार एकमध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा मान्य करून अस्तित्वामध्ये आणला होता आणि मित्रांनो या कायद्यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार एकच्या पूर्वी ज्या गुंठेवारी योजना होत्या त्यांना याचा फायदा देण्यात आला मात्र मित्रांनो हा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाअंतर्गत त्या कायद्याअंतर्गत ज्या जमिनी अतिक्रमणाखाली आहेत अथवा विशिष्ट क्षेत्रामध्ये आहेत म्हणजेच जसे नाविकास क्षेत्र हरित क्षेत्र पर्यटन क्षेत्र पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आणि संरक्षण विभागाचे क्षेत्र अशा प्रकारचे जर क्षेत्र जर असेल मित्रांनो तर त्यांना नियमितीकरण हे ह्या कायद्यानुसार करता येत नाही ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो ह्या कायद्याअंतर्गत ज्या लोकांचं गुंठेवारी क्षेत्र होतं जे या नियमामध्ये या कायद्याच्या नियमामध्ये बसत होतं त्यांना या कायद्याचा लाभ मिळाला आणि त्यांनी त्यांचे क्षेत्र नियमित करून घेतले आता मित्रांनो या अधिनियमामुळे राज्यातील बरेच गुंठेवारी क्षेत्र नियमित झाले असले तरी अद्याप काही क्षेत्राचे नियमितीकरण प्रलंबित आहे त्यामुळे लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे या सर्वांचा विचार करून सदर अधिनियमामध्ये अंमलबजावणीचा दिनांक वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार आता दिनांक एकतीस बारा दोन हजार वीस पर्यंत ज्या ठिकाणी गुंठेवारी योजना झाल्या आहेत परंतु त्यांचे नियमितीकरण झालेले नाहीत त्यांना या अधिनियमातील दुरुस्तीचा लाभ हा घेता येईल मित्रांनो पात्रतेच्या कोणत्याही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये बदल हा करण्यात आलेला नाही म्हणजेच मित्रांनो हा जो दोन हजार एकमध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम म्हणजेच कायदा जो आणला गेला होता मित्रांनो त्याला मित्रांनो आता दुरुस्ती करून आता एकतीस बारा दोन हजार वीस पर्यंत ज्या ठिकाणी गुंठेवारी योजना आलेल्या आहेत त्यांना मित्रांनो या कायद्याअंतर्गत ज्या काही पात्रता आणि ज्या काही निकष मित्रांनो गुंठेवारी योजना नियमितीकरणासाठी ठरवून दिलेल्या आहेत त्या नियम आणि अटींमध्ये राहूनच त्यांना नियमितीकरण हे केले जाऊ शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो गुंठेवारी नियमितीकरण संदर्भातला हा अतिशय महत्वाचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा निर्णय हा महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो